चला या पॅनलची टॉप टीम आपल्याला पाहायला मिळते. रॉकस्टार ज्यांच्या नवा पुढे क्यू लागलेला आहे, क्वालिफायर आहे टॉप फोर मध्ये, आणि आता मात्र या पॅनलमधून देखील अणे वॉरियर्स आणि ओमसाई या नावापुढे क्यू लागलाय, क्वालिफायर आपल्याला पाहायला मिळते. अगदी बघायला गेलं तर या पॅनलमधले दोन टीम जे कुठेच दिसले नाही ती म्हणजे फायटर पास्तळ आणि त्याचबरोबर HRK. दोन्ही टीमने तिन्ही तिन्ही मॅच गमावल्या, त्यामुळे आजची जी पहिली मॅच होती त्यांनी खेळलीच नाही, कारण की खेळण्यामागे काही अर्थच नव्हतं आणि आज आले देखील नाहीयेत. मात्र प्रदीप राऊत भली दोन्ही हरला आहे, परंतु अजूनही श्वास जो आहे तो आहे, जिवंत आहे. इथे मॅच जिंकलात तर मात्र पुढची मॅच जिंकला तर बॉल आउट आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या पॅनलमध्ये. या पॅनलमधून विचार केला तर रॉकस्टार ही मॅच टॉपसाठी लढत आहे, म्हणजे बघायला गेलं तर फक्त ना फक्त त्यांना ही जिंकणं का गरजेचं आहे टॉपसाठी. टॉप फोरमध्ये प्रवेश केला आहे, परंतु नंबर वनवर राहण्यासाठी जिंकावं लागेल. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे, पंचांनी दक्षता घ्यायची आहे. व्हेरी फर्स्ट बॉल व्हाईटने इशारा. येस, इथे मात्र एक धाव. कॅमेरामॅन आपण बघू शकतात अणे वॉरियर्स संघाचे संघमालक उमेश गर त्यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे ज्याच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय अणे इथे आलेला आहे. त्याचबरोबर जितू यांचे सुपुत्र, येस आहे बघा, जितू यांचे सुपुत्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेरंब हेरुभाई हेरंब आणि आश्वी, तीन नन्हे मुन्ने फॅन्स आणि वॉरियर्सचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका इकडे चांगला आहे, इथे प्रदीप राऊतने टॉनिक देऊन आता पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाडूला. त्याने सांगितलं इकडून आपण जिंकूया दोन्ही मॅच आणि करूया फाईट या स्पर्धेमध्ये, कारण की धावा झाल्या आहेत 8-2 मध्ये, हे लढण्यासाठी तयार आहेत आणि हे लढावं लागेल करावं लागेल. पुष्कर घरात हा मात्र आपल्याला पाहिजे गोलंदाजी मार्गवर. सेकंड ऑनर आपल्याला पाहायला मिळते, जयदीप राऊत देखील आलेले आहेत.
आणि इकडे मात्र फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल पाहायला मिळेल. गुड थ्रो अक्युरेट थ्रो क्या बात आहे. एक धाव प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग करताना. प्रशांत बदाने काय टीम निवडले रॉकस्टार्स ग्रुपने कमालीची. पुष्कर सगळ्यांना कोण प्रणय त्याचबरोबर गोलंदाज दर्शन सहयोग तिन्हीच्या तिन्ही मॅच विन केल्या. थोडा ऑप्शनच्या बाहेर परंतु चांगला चेंडू इथे मात्र डॉट येतोय. मागायला गेलं तर 10 धावा धावपळकर 5 चेंडू मागे. शेवटचा अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकाचा. आयुष करत नाही आयुष स्कोरर. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेचून खेळण्याचा प्रयत्न. इकडे कॉलिंग झालेली आहे वैभव कडून. क्या बात आहे एक चोटी धावा आणि नो चेंडू आहे. आज मात्र अलग लय मध्ये अलग प्लॅनिंग नुसार इकडे मात्र संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये. साई समर्थ आणि आपण बघू शकतात स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. दरम्यान फ्रीडचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. पुष्कर खेळतील देऊ वैभव पाहूया फायदा उचलते ते की नाही. आता मात्र खेळून काढलेला तिकडे फाईन लेगच्या दिशेने तिकडे एक धाव नक्कीच पूर्ण येईल. तर अशा प्रकारे धावसंख्याला 1 ने भर. धावसंख्या होते ती 13. षटक संपते पुष्कर आणि थोडासा महागडा षटक असं टाकण्यात आलेत आहे. 13 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामागे. चांगली खेळ म्हणता येईल दोन्ही फलंदाजाकडून. मागच्या षटकामध्ये 2 एक्स्ट्रा 1 नोच्या पद्धतीने 1 वाईडच्या पद्धतीने तसंच 1 षटकार लागलेला आणि बाकी सिंगल धावांनी 13 धावा जमा केलेल्या. तो चांगला टोटल म्हणता येईल पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. साई समर्थ संघाला असंच दर षटकामध्ये असेच धावा जमा करायला लागतील जर एक चांगला मोठा आव्हान ठेवायचं असेल तो. कारण आपल्याला पाहता येते की मागच्या मॅचमध्ये सुद्धा एक मोठा आव्हान होता तरी मॅच फार रंगात आली. 1 चेंडू 1 वर जिंकलेली मॅच. आता पाहूया दर्शन फिरकी टाकता की काय. लेग चांगलासा लेग टर्न करताना हॅलो उपस्थित सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग खेळाडू सर्वांचं PPL स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आजचा हा दुसरा दिवस PPL स्पर्धेचा 5 प्रीमियर लीग ज्याची आपण दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. या वर्षी मात्र डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला ही स्पर्धा खेळताना दिसते. तर आताचा जो रोमांचकारक सामना झाला होता तो म्हणजे ओमसाई फायटर संघाने जो 1 धावेने जिंकला होता आणि आता मात्र समीकरण झालेलं आहे ते म्हणजे ओमसाई संघ 3 सामने जिंकलेला आहे तर अनय वॉरियरचा संघसुद्धा 3 सामने जिंकलेला आहे. तर पुढचा सामना जो रंगणार आहे तो अनय वॉरियर्स वर्सेस ओमसाई फायटर्स. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच 1 नंबरवर असणार आहे. या दरम्यानचा जो सामना चालू आहे तो म्हणजे रॉकस्टार वर्सेस साई समर्थ. रॉकस्टार संघ मात्र या अगोदरच 3 सामने जिंकलेला आहे. आणि बी ग्रुपमध्ये मात्र 1 नंबरचा पोचलेला संघ आहे तो म्हणजे रॉकस्टारचा संघ. आज मात्र रॉकस्टारचा प्रेक्षक वर्ग मात्र थोडासा कमी दिसतोय. जल्लोष काही होताना दिसत नाही रॉकस्टारच्या तंबूमधून. कारण त्यांना माहीत आहे आपण या अगोदरच 1 नंबरवर पोहोचलेले आहेत. 1 नंबरचं स्थान पक्कं केलेलं आहे. आता मात्र
जो खेळाडू जाईल तो म्हणजे योगेश, साई समर्थ संघाकडून आयकॉन खेळाडू. साई समर्थसाठी मात्र हा सामना खूप महत्त्वाचा राहणार आहे, कारण या अगोदरचे दोन्ही सामने ते हरलेले आहेत. तर ह्या सामना जिंकून आपलं स्थान पक्क करण्याचा प्रयत्न करणार नक्कीच साई समर्थचा संघ. जर त्यांना ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर दोन्ही सामने जिंकणे खूप गरजेचं आहे. आणि आत्ताचा जो गोलंदाज पाहतोय तो म्हणजे दर्शन, एक जादूगार गोलंदाज जो ह्या नाईट स्पर्धेमध्ये नावरूपाला आलेला आहे. आत्ता मात्र योगेश यांच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक काय येत नाही, सेफशॉट पद्धतीचा फटका म्हटला जाईल. एकच धाव मात्र मिळणार नक्कीच या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना 45 ते 50 धावसंख्या जर उभारली तर खूप अवघड होते चेस करणे. मात्र मागच्या सामन्यामध्ये अजित गावीलकर यांनी जी अप्रतिम फलंदाजी केली होती त्यांच्या जोडीला साथ मिळालं होतं, तो म्हणजे आदर्श. थोडासा अनफिट असताना सुद्धा एक उत्कृष्ट खेळ खेळली होती, मात्र नशिबाची सुद्धा साथ लागते आपल्या खेळीला आणि ते नशीब मात्र त्यांच्या बाजूने नेतो. ते नशीब होतं ते मात्र ओम साई फायटरच्या संघाच्या बाजूने. सामना मात्र गमावला असेल अजितने मात्र अप्रतिम फलंदाजी करून प्रेक्षकांची मनं मात्र नक्कीच जिंकली असणार. आणि या स्पर्धेमधील त्यांनी दोन सामने जिंकले होते. धावसंख्या मात्र पोचलेली आहे ती 22 धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या मात्र आतापर्यंत उभारलेली आहे साई समर संघाने. आता मात्र योगेश यांची चांगली रनिंग बिटवीन म्हणता येईल. दोन धावा पॉईंट करतात, दोन धावेने धावसंख्या मात्र वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 24 धावीवरती. यानंतरचा सामना रंगणार आहे तो म्हणजे ओम साई वर्सेस अनय वॉरियर्स. या स्पर्धेतील एक महत्त्वाचा सामना असणार आहे. तर चला पुष्कर येतोय. पुष्कर यांनी मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. आयकॉनची जी कामगिरी असते ती कामगिरी चोख पार पाडलेली आहे. पुष्कर यांनी गोलंदाजी असो फलंदाजी असो दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. आत्ता मात्र पुढचा चेंडू उंच भिरकावून देण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल तो म्हणजे प्रणय. प्रणयबद्दल बोलायचं झालं म्हणजे कालचा जर सामना आपण पाहिला असेल, नसेल तरी यूट्यूबला नक्की पाहावा तो सामना. शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि एक धावाची गरज असताना एक निर्धाव चेंडू फेकला होता आणि आपल्या संघाला मात्र रोमांचकारक असा विजय संपादन करून दिला होता प्रणय यांनी. आताच झालेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा चांगलं योगदान दिलं होतं, चांगला खेळ केला होता प्रणय यांनी. आणि आत्तासुद्धा या स्पर्धेमध्ये रॉकस्टार संघाला जवळजवळ दोन सामने त्यांनी जिंकून दिलेले आहेत आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर. तर पाहायचं आहे पुन्हा एकदा पुष्कर येईल. आताचा चेंडू हौस ढकलून काढण्याच्या प्रयत्नामध्ये मॅटची कट चाकून जातोय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली येईल तोपर्यंत तर एक धाव सहज पूर्ण करतात. धावसंख्या मात्र एकने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 26 धावीवरती. पुष्कर खूप सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. प्रत्येक वेळेला आपण पाहतोय PPL स्पर्धेमध्ये चांगला फॉर्मला असतो, चांगली गोलंदाजी करत असतो, चांगली फलंदाजी करत असतो. ह्या वेळेला मात्र रॉकस्टार संघाला एक नंबरवर पोहोचवलेला असा हा खेळाडू. आत्ता मात्र योगेश यांच्या बॅटमधून निघतोय एक सनसनीत खणखणीत असा फटका, जातोय सीमारेषेच्या बाहेर. महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देणारा हा फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. या षटकारानंतर मात्र धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 32 धावावरती. आणि या षटकारानंतर श्री स्वामी समर्थ संघाच्या आशा नक्की पल्लवित झाल्या असणार, कारण हा सामना जिंकतोय, पुढचा सामना सुद्धा जिंकतोय तर या स्पर्धेमधील त्यांचं स्थान टिकून राहणार आहे. यज्ञेश यांची मात्र नक्की नजर असणार आहे या दोन्ही सामन्यावरती. आता मात्र योगेश यांच्या बॅटची कट चाकून गेलेला चेंडू चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. एक धाव पूर्ण करते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. दोन धावीने मात्र धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या पोहोचते ती
चौतीस धावेवरती, तिसरं षटक चालू असताना धावसंख्या होते 34. रॉकस्टारच्या पॅवेलियनमध्ये मात्र शांतता आहे, कारण त्यांना माहीत आहे आपण या अगोदरच एक नंबरवर पोहोचलेलो आहे. थोड्या वेळाने त्यांचा ब्रेक होणार, त्यानंतर मात्र जल्लोष होणार. चला, कोणाची मुलगी असेल कृपया मैदानातून न्यायची आहे. माहीत आहे छोटी मुलगी आहे, मात्र स्पर्धा चालू आहे. पुन्हा एकदा पुष्कर आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन, आत्ता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू, हा एक अस्त्र आहे गोलंदाजाचा. जेव्हा जेव्हा गोलंदाजावर हल्ला चढविला जातो तेव्हा हे अस्त्र वापरले जाते गोलंदाजाकडून, आणि चेंडू जातो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. तिसरं षटक संपते, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 34 धावा. चला वळूया एक सुमधुर संगीताकडे, डीजे. पुढचा गोलंदाज येतोय तो म्हणजे सुयोग. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आणि तीच कामगिरी पुढे सुद्धा पार पाडतोय. पहिल्या चेंडूवर एक मोठा गडी बाद करतोय. लाविण्यांचं मात्र इथे आगमन होते याच्यासारखे स्ट्रायकर संघाकडून खेळताना. किशोर मात्र बाद होतोय. किशोर याची जागा घेण्यासाठी जाईल. राकेश आजच्या नाईटमध्ये मात्र आपल्याला इथे PPL चा थरार अनुभवायला मिळणार आहे. या पाचव्या पर्यायामधला पर्वामधला कुठला विनर होणार आहे, पाचवा पर्व कोण जिंकणार आहे या PPL स्पर्धेमधील, ते आपल्याला आजच्या रात्रीमध्ये मात्र समजणार आहे. तर सुयोग येतोय पुढचा चेंडू घेऊन. आत्ता मात्र राकेश यांनी मारलेला फटका सेफशॉट पद्धतीचा फटका म्हणता येईल. थेट जातोय तो क्षेत्ररक्षक प्रणय यांच्या हातामध्ये. एक धाव मात्र सहज पूर्ण होते, स्ट्राईक मिळते ती योगेश याला. आणि आत्ता मात्र योगेश याला जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकवर राहणे गरजेचं आहे, कारण आता तोच एक महत्त्वाचा फलंदाज आहे जो आपल्या संघाला 50 पुढे नेऊ शकतो. नक्कीच ह्या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल तर 50+ रन्स करणे गरजेचं आहे. या दरम्यान चांगला फटका, एक धाव मिळते तेथे मात्र खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण होते. नक्कीच चौकार अडवला जातोय तो म्हणजे प्रशांत बदाने. एक चांगले क्षेत्ररक्षक, अंडरम क्रिकेटमधील सुद्धा चांगले क्षेत्ररक्षक, चांगले गोलंदाज. तर या दोन धावानंतर धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचेल ती 38 धावा. योगेश यांनी मात्र येथे शब्द दिलेला आहे की मी माझ्या संघाला पुढे घेऊन जाणारच आहे, नक्कीच सुपर 4 मध्ये घेऊन जाणार.
आता मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट चेंडू. मी अगोदरच म्हटलं होतं, जेव्हा जेव्हा गोलंदाजावर हल्ला चढविला जातो तेव्हा तेव्हा ह्या यासराचा वापर केला जातो. तर सुयोगकडून मात्र चांगला कमबॅक होते. ह्या चेंडूवर मात्र एकही धाव मिळत नाही, चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा सुयोग तयार होतोय. आता मात्र हा खूपच खराब चेंडू म्हटला जाईल, क्रिकेटमधील एक खराब चेंडू. ह्या चेंडूची वाट पाहत असतो प्रत्येक फलंदाज आणि त्याचा फायदा सुद्धा केला जातो, पूर्ण केला जातो. षटकाराच्या रूपाने धावसंख्या 6 वाढेल, धावसंख्या पोहोचेल ती 44 धावावरती. आता मात्र योगेश यांच्या बॅटमधून निघालेला फटका आणि त्यावर मात्र एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या नक्कीच 1 वाढणार, धावसंख्या पोचते ती 45 धावसंख्येवर. आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हटली जाईल साई समर्थ संघाकडून. तर षटक संपते, चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 45. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे, खूप महत्त्वाचं असणार आहे षटक, कारण ह्या षटकामध्ये पाहायचं आहे किती धावसंख्या उभा करतोय साई समर्थचा संघ. नक्कीच वळूया पुन्हा एकदा एक सुमधुर संगीताकडे. धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. महेश थेरडे येतोय या स्पर्धेमधील आपला पुढचा षटक घेऊन आणि अंतिम षटक घेऊन. नक्कीच खूप महत्त्वाचा षटक असणार आहे दोन्ही संघासाठी, कारण जास्तीत जास्त धाव जमा करण्याचा प्रयत्न करणार साई समर्थचा संघ, तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल तो रॉकस्टारचा संघ. महेश यांचा हा चेंडू टप्पा पडतो, हौस थोडासा स्विंग होतोय आणि चेंडू जातोय थेट यष्टीरक्षक दर्शन यांच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू गणला जाईल आणि नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये हा थोडासा स्विंग करणारा जो चेंडू असतो खूप महत्त्वाचा ठरला जातो, कारण गोलंदाजाकडे हे एक अस्त्र पाहिजेच. चेंडू स्विंग करणे कला ही अवगत पाहिजे, तरच तो एक चांगला गोलंदाज ठरतो. आत्ता मात्र उंच जातोय, पाहायचं आहे प्रणय येतोय, मात्र झेल काही होऊ शकत नाही, खूपच महागडा पडू शकतो हा झेल. आत्ता मात्र धावचीचा धोका हो, स्ट्राईक देणं गरजेचं होतं, स्ट्राईकवर थांबणं गरजेचं होतं, मात्र फलंदाज बाद होतो. योगेश यांना मात्र स्ट्राईकपासून दूर ठेवलं जाते, नॉन स्ट्राईकला राहील नक्कीच ह्या चेंडूपर्यंत. पाहायचं आहे पुढचा फलंदाज कोण जातोय, तो साई समर्थ संघाकडून मला वाटते नक्कीच जाईल तो रोहन. थोडंसं अनफिट असून सुद्धा या स्पर्धेमध्ये मात्र खेळतोय, कारण त्यांनी शब्द दिला होता की मी नक्की खेळणार. तर पाहायचं आहे कामगिरी कशी करतोय. साई समर्थ संघाला मात्र थोडासा धक्का मिळाला असेल, कारण रोहन काही साजेशी कामगिरी करू शकले नाही, कारण थोडंसं अनफिट आहेत, तरी सुद्धा ते दिलेल्या शब्दासाठी खेळतायत या स्पर्धेमध्ये. तर पाहायचं आहे योगेशला स्ट्राईक देतात की स्वतःच मोठा फटका मारतायत. महेश मात्र चांगला कमबॅक करून दिलं जात आहे, चांगला चेंडू होता, प्रणयकडून थोडीशी चुकी झाली होती, मात्र गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. धावसंख्या पोचलेली आहे ती 46 धावीवरती, शेवटचा षटक चालू आहे. तर पुढचा सामन्याचा नाणेफेकीसाठी यायचं आहे, विनंती करेल अनय वॉरियर्स आणि ओम साई फायटर्स. ओम साई फायटर्स आणि अनय वॉरियर्स
समोरासमोर असतील आणि ओमसाई फायटर्स समोर असणार आहे तोच ओमसाईचा सदस्य, तो म्हणजे निरंजन गरत आपल्याला पाहायला मिळणार आहे अनय वॉरियर्स संघाकडून खेळताना. एक निर्धाव चेंडू जातोय, कमबॅक करतोय महेश, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत फेकून झालेली त्यांच्याकडून. आतापर्यंत चार चेंडू फेकून झालेले आहे शेवटच्या षटकामधील आणि फक्त दोन धावा दिलेल्या आहेत. खूप गरजेचं असते असं षटक फेकणं आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त दोन धावा दिलेल्या आहेत. तर हा अगोदरचा चेंडू मात्र डेट दिला जाईल, कुठलाही चेंडू पकडला जाणार नाही किंवा धाव पकडली जाणार नाही. मला वाटते चेंडू फुटलेला आहे. चेंडू मात्र चेक केला जाणार आहे रॉकस्टारच्या सदस्याकडून. चला पंचाने शहानिशा करून चेंडू दिलेला आहे रिटर्न, कृपया पंचांचा अपमान करू नये. चला सामना चालू करायचा आहे. चला मॅच ऑन करायचे, जो चेंडू दिलेला आहे त्याने चेंडू मात्र मॅच ऑन करायचे. शहानिशा झालेली आहे, चेंडू फुटलेला आहे. चला शेवटचे तीन चेंडू बाकी आहेत. खूप सुंदर गोलंदाजी महेश यांच्याकडून मात्र. उत्कृष्ट गोलंदाजी महेश यांच्याकडून मात्र आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. अक्षरशः जखडून ठेवला आहे दोन्ही फलंदाजाला, त्यामध्ये योगेश याला मात्र पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. योगेश सारख्या फलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये जखडून ठेवणं म्हणजे चांगली गोलंदाजी नक्कीच म्हटली जाईल. महेश पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन आता मात्र चांगला बॅटच्या लेंथमध्ये आलेला होता चे फटका, मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. एकच धाव मिळेल, धावसंख्या मात्र एकने वाढेल. धावसंख्या पोचते ती 49 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे, पाहायचा आहे शेवटच्या चेंडूवरती चौकार षटकार वसूल करतोय की महेशच्या गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय. आतापर्यंत पाच चेंडू मात्र यशस्वी फेकलेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी, स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट चेंडू हाताळलेला आहे. मी तर म्हणेल गोलंदाजाकडे दोन अस्त्र नक्की हवे असतात, एक म्हणजे स्लोवर वन आणि एक म्हणजे यॉर्कर. हे दोन अस्त्र आहेत जे नेहमी एका चांगले गोलंदाजाची निशाण आहेत, नक्कीच फलंदाजाला थांबू शकतात ह्या दोन अस्त्रावरती. तर धावसंख्या पोचलेली आहे ती 49 धावीवर, तब्बल 50 धावसंख्येचं आव्हान. टॉससाठी यायचं आहे अनय वॉरियर्स संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, त्याचबरोबर ओमसाई संघाच्या कर्णधाराला विनंती असेल या टॉससाठी. आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करणार आहोत. या ठिकाणी मान्यवर देखील उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी विपुलची गरज साहेबांची असते, मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. नक्कीच ही लढत मात्र
मजबूत स्थितीमध्ये लढली जाईल, कारण दोन्ही संघाचा मंचाव असतील की आम्ही एक नंबरवर पोचू. कारण अनय वॉरियर्सचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 3 मॅच विन केल्यात, आणि आज जर बघायला गेलं तर ओमसाई फायटर्सने देखील 3 मॅच विन केल्यात. आता टॉस कोण विन करेल कॉल केला जातोय. येस, मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर बसा. आणि अनय संघाने नाणेफेकचं कौल आणि ओमसाई संघाने नाणेफेकचं कौल विन केलंय. आपला जो काही निर्णय असेल तो त्वरित कळवा, तर आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तर नक्कीच नाणेफेक ओमसाई संघाने मात्र येथे नाणेफेक जिंकलेली आहे. ओमसाई संघासमोर विरुद्ध असणार आहे तो म्हणजे अनय वॉरियर्स, आणि अनय वॉरियरचा आयकॉन असेल तो म्हणजेच ओमसाई ग्रुपचा सदस्य निरंजन घरत. तर नक्कीच निरंजन घरत यांच्या कामगिरीवर मात्र लक्ष असणार ओमसाई संघाचं. चला कृपया वेळ दौडू नये, लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. तर साई समर्थ संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. आपल्याला आजच्या नाईटमध्ये लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. 2 वाजेपर्यंत तरी आपल्याला हे सर्व सामने संपवायचे आहेत. आज मात्र एक सामना आपण येथे कमी केलेला आहे, तर त्या दोन्ही संघाचं सुद्धा मी धन्यवाद मानेल, आभार मानेल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कारण एक सामना म्हणजे एक तास जवळजवळ आपला वाचवलेला आहे. तर आपण आपल्या या फायर क्रिकेट क्लब आयोजित नाईटची स्पर्धा आपण आत्ताच आयोजित केलेली होती 32वं वर्ष. ह्या 32व्या वर्षी आपण ज्याप्रमाणे फायनल एकदम वेळेवरती केली होती त्यामुळे प्रेक्षक आणि चाहता वर्गसुद्धा मोठा ह्या मैदानावरती उपस्थित होता. आपण पाहिलंच असेल एक चांगलं शिस्तबद्ध नियोजन केलं होतं फायर क्रिकेट क्लबने या नाईट क्रिकेट स्पर्धेचं. क्षेत्ररक्षण लावायचं आहे, पंचांनी कृपया लक्ष द्यायचं आहे. साई समर्थ संघाने विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रॉकस्टार संघ चेंडू चॉईस करून जायचं आहे रॉकस्टार संघ. पन्नास धावसंख्येचं आव्हान मैदानामध्ये घेऊन उतरलेलं आहे तो म्हणजे साई समर्थ संघ. करोया मरोची स्थिती आहे साई समर्थ संघासाठी. तर रॉकस्टार संघ मात्र या अगोदरच पहिला नंबर काबीज केलेला आहे. पहिल्या नंबरवर आपली मालकी हक्क दाखवलेला आहे रॉकस्टार संघाने. साई समर्थ यज्ञेश तर दर्शन मात्र सलामीला येतोय. फलंदाज आणि गोलंदाज म्हणून नाव रूपाला येतोय. आजपर्यंत त्यांना आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलेलं आहे. भरपूर सामने जिंकून दिलेले आहेत त्यांनी अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावरती. मात्र त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा पदार्पण करतोय. चांगली गोलंदाजी केली होती नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये, आणि या PPL स्पर्धेमध्ये सुद्धा तीच कामगिरी चोख पार पाडताना दिसतोय दर्शन. गोलंदाज आणि फलंदाजाची भूमिका सुद्धा चोख पाडलेली आहे त्यांनी. पन्नास धावसंख्या रोखण्यासाठी पूर्ण कस लागणार आहे नक्कीच साई समर्थ संघाचं, आणि क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जर आपल्या धावसंख्या जर वाचवायचं असेल, डिफेन्स करायचे असतील, तर क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. कारण एखादा झेल जर सुटला तर खूप महाग पडू शकतो. या अगोदरचा सामना आपण पाहिलाच असेल. अजित गाविलकर यांचा एक झेल सुटला होता चेतन घरत यांच्याकडून, आणि खूप महाग पडलं होतं. परंतु नशिबाची साथ आणि अजित गाविलकर बाद झाले, आणि शेवटच्या चेंडूवर एक चेंडू आणि एक धाव असताना तन्मयसुद्धा बाद झाले, आणि ओमसाई संघ विजयी झाला होता.
तर त्यामुळेच मी म्हणतो क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असते. हे एक जुनी म्हण कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये एक जुनी म्हण आहे. 1983 वर्ल्ड कप आणि कपिल देवचा तो झेल जो सुंदर झेल घेतला होता तो झेल मात्र अविस्मरणीय असा झेल आहे. कुणीही आजपर्यंत विसरू शकत नाही. त्या झेलाच्या बळावरती 1983 वर्ल्ड कप जो होता तो भारताने आपल्या काबीज केला होता, आपलं नाव लिहिलं होतं. जर आपण हा वर्ल्ड कप पाहिला नसेल तर 1983 हा एक सिनेमा आलेला आहे कपिल देव निखंजी यांच्यावरती. त्या वर्ल्ड कपवरती नक्की आवर्जून पाहावा प्रत्येक क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमिकाने. यामध्ये आपल्याला नक्कीच माहिती मिळेल की ह्या 1983 वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांनी कशा परिस्थितीचा सामना करत आपण आपल्याला हा वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्यांच्याकडे जाण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते आणि बोर्डसुद्धा त्यांना पाठवण्यासाठी तयार नव्हत्या. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा खर्च करून त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग केला घेतला होता आणि तेथे गेल्यानंतर मात्र प्रत्येकजण त्यांची टर उडवीत होते की तुम्ही आपलं रिटर्न तिकीट काढूनच ठेवा. अशा परिस्थितीवर मात करून कपिल देव निखंजे यांनी मात्र ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा जिंकून क्रिकेट विश्वाला दाखवून दिलं होतं की जिद्द जर असेल माणसाकडे तर कुठल्याही परिस्थितीला आपण झुकू शकतो. तर आता मात्र पहिल्या चेंडूवरती धक्का मिळतोय, दर्शन बाद होतोय, सॉरी तिसऱ्या चेंडूवरती. तर धावसंख्या मात्र आहे ती 2 धावा आणि पहिला गडी बाद होतोय तो दर्शनच्या रूपाने. प्रशांत या 1983 वर्ल्ड कपमधील अजून एक किस्सा नक्की सांगणार, ते म्हणजे गोलंदाज. गोलंदाजाला स्वतःवरती जो आत्मविश्वास पाहिजे तरच तो गोलंदाजी करू शकतो. मदनलाल यांना मात्र अगोदरच्या षटकामध्ये विविन रिचर्ड्स यांनी 2-3 चौकार मारले होते. त्यानंतर त्यांना थांबवण्याचा कपिल देव यांनी निर्धार केला होता. मदन लाल यांना मात्र त्यांनी सांगितलं होतं की पुढचं षटक मी तुला देऊ शकत नाही कारण विविन रिचर्ड्स आपल्यावर हल्ला चढवतो. तेव्हा मात्र मदनलाल यांनी सांगितलं होतं की मला हा एक षटक द्या फक्त, त्यानंतर मला संपूर्ण सामन्यामध्ये गोलंदाजी नाही दिली तरी चालेल. हे एक आत्मविश्वास होतं आणि पुढच्याच षटकामध्ये त्यांनी विविन रिचर्डसारखा मोठा फलंदाज बाद करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे गोलंदाजाला एक स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे की आपण गोलंदाजी करू शकतो, फलंदाजाला बाद करू शकतो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये प्रशांत हाडळ 2 चेंडू आणि 1 धाव असताना दोन्ही चेंडूवरती गडी बाद केला होता. हा एक गोलंदाजाचा आत्मविश्वास असतो की मी नक्की हे कामगिरी पार पाडू शकतो, कामगिरी चोख पार करणार मी आणि संघाला विजय संपादन करून देणार. आता मात्र हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू थेट जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगलं यष्टी रक्षण मात्र तिथे पाहायला मिळते अजय यांच्याकडून. योगेश एक जुने जाणते खेळाडू खूप मोठा अनुभव आपल्या पाठीशी घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. रुपेश घरत यांचं मात्र इथे आगमन आहे, त्यांचं स्वागत असेल नक्कीच. HRK स्ट्रायकरचा संघ चांगली कामगिरी करू शकलेली नाही. क्रिकेट आहे, कधी कुठली काही होईल ते सांगू शकत नाही, भाकीत करू शकत नाही. दिवसही असतो, लकही असतो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल 50 धावा फटकावल्या होत्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट कामगिरी केली होती नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्याला साजेशी कामगिरी PPL स्पर्धेमध्ये काही करू शकत नाही. प्रत्येक दिवस वेगवेगळा असतो, प्रत्येक मॅच वेगळी असते. थोडंसं नाराज मात्र नक्कीच असतील संघाच्या कामगिरीवरती, त्यासाठी कारण तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे या स्पर्धेमध्ये पुनरावृत्ती करण्यासाठी, पुनरागमन करण्यासाठी. चला घाई करायची आहे. टायमर मात्र येथे चालू आहे आपला. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुष्कर यांची बॅट चुकून जातोय. तेथे थोडंसं मिस होतंय, पाहायचं त्याचा फायदा होतोय का.
अगोदरच म्हटलं होतं क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जर ह्या प्रकारच्या धावा दिल्या तर गोलंदाजावरचं दडपण वाढत असते, कारण जिथे एक धाव होती तेथे मात्र दोन धावा दिलेल्या आहेत. तर ह्या दोन धावेने धावसंख्या वाढणार आहे, धावसंख्या पोचते ती 7 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी इथे मात्र योगेशकडून. आणि वळूया सुमधुर संगीताकडे. डीजे पाटील आणि निरंजन खरत यांची सुद्धा तिथे चर्चा होते पुढच्या सामन्यासाठी कशा प्रकारे थांबवायचं आहे ओमसाई संघाला. तर चला पाहूया पुढच्या षटकाकडे. पुढचं षटक घेऊन येईल तो म्हणजे किशोर. नेहमी आपण पाहतो पीपीएल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असतो असा हा गोलंदाज आणि फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू. आत्ताचा हा स्लोवरऑन पद्धतीचा चेंडू नक्कीच बॅटची कट चाकून गेलेला आणि अजय याचं मात्र कौतुक केलं जाईल. एक उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये ह्या प्रकारचे झेल घेणं काही खूप काही सोपं नसते, मात्र अजय यांची चोख नजर आणि कामगिरी पार पाडलेली आहे. फलंदाज बाद केलेला आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सरोज. तर वळूया पुन्हा एकदा एक सुमधुर संगीताकडे. डीजे इथे मात्र फायर क्रिकेट क्लबचे सिनियर खेळाडू सदस्य केतन घरत आणि अरुण भाऊ यांचं मात्र इथे आगमन होते. दोघांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विनंती करेल मंचावर आसन असतवायचं आहे. तर विपुल घरत मात्र थेट नवलीमधून हे सामन्याचे आनंद लुटण्यासाठी सामने पाहण्यासाठी आलेला आहे आणि त्यांचा सपोर्ट मात्र असणार आहे शिवसाई फाउंडेशन संघाला आणि त्यांचं सामन्यासाठी ते येथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा धन्यवाद. नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आवर्जून उपस्थिती दिली होती. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. किशोर येतोय पुढचा चेंडू घेऊन. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. दुसरा षटक चालू असताना पहिल्याच चेंडूमध्ये गडी बाद करण्यात यश मात्र मिळवलेलं आहे तो किशोर यांनी. डावखुरा फलंदाज असेल समोर. सुयोग गाणी बॅटची कट चाकून गेलेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच थोडेसे नाराज असणार फलंदाज. ह्या प्रकारच्या चेंडूचा समाचार घेणे खूप गरजेचं असते जर आपल्या संघाला चांगल्या धावसंख्या उभारायची असेल. नाराज असणार ओनर पुष्करसुद्धा. आयकॉन पुष्कर कारण एक थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला असता सीमारेषेच्या बाहेरसुद्धा जाऊ शकला असता. मात्र अजूनही संधी आहे. चांगला फलंदाज आहे सुयोग. नक्कीच कमबॅक करेल तर ह्या चेंडूवरती एक धाव मिळते. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या पोहोचेल ती 8 धावेवरती. आत्ता मात्र पुष्कर यांच्या बॅटमधून निघालेला एक सनसनीत खणखणीत असा फटका जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूपर्यंत काही पोचू शकत नाही गोलंदाज. या 4 धावेने धावसंख्या पोचते ती 12 धावसंख्येवरती. पुष्कर मात्र लयमध्ये येतोय ह्या फटक्यानंतर. एक चांगला फटका जेव्हा बॅटमधून निघतो तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास खूप वाढत असतो, कारण मधोमध बॅटचा येतोय.
त्याचा प्रत्यय नक्कीच आपल्या पुढच्या चेंडूवर सुद्धा दिसेल. जेव्हा डॉट चेंडू जातात तेव्हा मात्र दडपण वाढत असते, परंतु ह्या प्रकारचे फटके असतात आत्मविश्वास वाढवणारे फटके असतात. पायचा किशोर पुन्हा एकदा आपल्या पुढच्या षटकातला चेंडू घेऊन, आता मात्र बॅटची कट चाकून गेलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्रक्षक येतोय का पाहायचं आहे. मात्र झेल काही होऊ शकत नाही, थोडासा कठीण झेल होता म्हटलं जाईल. अवाक्या बाहेर होता असं काही म्हटलं जाणार नाही, होऊ शकला असता झेल, मात्र चांगल्या ट्राय केली होती तेथे. नक्कीच एकदा मिळेल पुष्कर सारख्या फलंदाजाला जीवदान देणे खूप महाग पडू शकते. पाहायचा ह्या एका धावीने धावसंख्या मात्र पोचते ती 13 धावीवरती. साजन घरत मात्र येतो, मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयी संपादन करून दिलं होतं. ह्या सामन्यामध्ये खूप आत्ताच मात्र सामना होणार आहे, त्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो थेट 1 नंबरवर पोहोचणार आहे. पुन्हा एकदा सुयोग, चांगलं क्षेत्रक्षण होते, थेट फेकी होते पायचं, मात्र 2 धाव सहज पूर्ण करतात. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या पोचते ती 15 धावीवरती. चांगलं षटक हाताळताना दिसतोय किशोर. मी अगोदरच म्हटलं होतं प्रत्येक स्पर्धेमध्ये PPL स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असतो हा खेळाडू. आपल्या चेंडू आणि फळीमधून चांगलं योगदान देत असतो किशोर. हॅलो, आत्ता मात्र एक चांगला फटका बॅटच्या मधोमध येतोय आणि थेट जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार सुयोग यांच्या बॅटमधून मात्र हा षटकार येतोय. षटकारानंतर धावसंख्या पोचते ती 21. आता मात्र समीकरण असणार आहे ते 18 चेंडू आणि 29 धावा. आमचे धन्यवाद डीजे, कृपया स्पीड अप करायचं आहे, सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत, घाई करायचे आहेत दोन्ही संघाने. सलग 11वा दिवस आहे आपला या नाईट क्रिकेट स्पर्धेचा. ह्या 11 दिवसामध्ये जागरण करून सर्वच खेळाडू प्रेक्षक वर्ग सर्वच थकलेले आहेत. उद्या मात्र निश्चिंत झोपणार आपण प्रेक्षक वर्ग, तर त्यासाठी मात्र आपण हे सामने लवकरात लवकर संपणे गरजेचे आहे. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 21 धावा 21. रॉकस्टार संघाचा फेवरेट सॉन्ग मात्र लागतोय, मात्र त्याप्रमाणे डान्स काही आपल्याला पाहायला मिळत नाही. मला वाटते ब्रेक होणे गरजेचं आहे या सामन्यानंतर, नक्कीच त्यांना थोडा ब्रेक दिला जाईल. चला वळू या सामन्याकडे. पुढचा षटक घेऊन येईल तो म्हणजे योगेश. आपलं वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन खूप महत्त्वाचा षटक असणार आहे, कारण पुष्कर समोर आहे. पुष्कर यांना थांबवणं गरजेचं आहे जर साई समर संघाला या संघा कमबॅक करायचं असेल. मोठं टार्गेट म्हणता येईल नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये 50 धावसंख्येचं. मात्र पुष्कर ज्याप्रमाणे खेळतोय त्याप्रमाणे फारसं कठीणसुद्धा आव्हान म्हणता येणार नाही, कारण त्यांना चांगली साथ देतोय तो म्हणजे सुयोग. एक षटकार मारलेला आहे त्यांनी, डावखुरा गोलंदाज आहे. जेव्हा डावखुरा आणि फलंदाज आणि उजवा फलंदाज समोरासमोर असतात तेव्हा प्रत्येक वेळी चेंडू टाकताना आपलं चक्रव्यूह बदलावं लागते ते गोलंदाजाला. आता मात्र चांगला फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल तेथे. मात्र प्रशांत यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे प्रशांत यांनी आतापर्यंत, कारण त्याला कारण सुद्धा आहे ते अंडरआर्म क्रिकेट खेळतात. सॉरी,
मनोज सॉरी इकडनं काही दिसत नाही, यज्ञेश आहे, यज्ञेशांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते, क्षमस्व. चला ह्या सामन्याला भरपूर उशीर होतोय, कृपया घाई करायची आहे. अशा प्रकारचे जर सामने खेळलो तर आपल्याला खूप उशीर होणार आहे फायनल संपण्यासाठी. त्यानंतर बक्षीस वितरणाचा सोहळा सुद्धा आपल्याला पार पाडायचा असतो. प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग यांना सुद्धा लवकरात लवकर घरी जायचं असते, आराम करायचं असते, याची दक्षता घ्यायची आहे. सर्वांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत, 11 दिवसांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत सर्वांच्या. उद्या मात्र सर्वांना हजेरी लावायची आहे. आता मात्र फुलटॉस पद्धतीचे चेंडू होता, धोका आहे, मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित बाद तर झालाच नाही, या उलट दोन धावा मिळालेल्या आहेत, तर खूप गचा अशी कामगिरी म्हटली जाईल. दोन्ही चांगले फलंदाज, कुठला तरी एखाद फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र थोडीशी चुकी होते. या चुकीचं रूपांतर मात्र दोन धावेमध्ये होते. दोन धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोचते ती 24 धावसंख्येवरती. तब्बल 50 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि 24 धावसंख्या मात्र झालेली, अजून 26 धावाची गरज. आत्ता मात्र योगेश सुयोग यांना चकवण्यात पूर्ण यशस्वी ठरत आहेत. नेहमी आपण पाहतोय डावखोऱ्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करताना दिसतात योगेश. आत्तापर्यंत तरी आपण पाहिलं असेल, भरपूर टुर्नामेंट पाहिलं असतील की डावखुरा गोलंदाजासमोर, फलंदाजासमोर नक्कीच भारी पडतो योगेश. तर तीच पुनरावृत्ती परत होते, पाहायचं आहे कुठला परत एकदा सहयोग कमबॅक करतोय का. मात्र एक अनुभवी जुना जाणता खेळाडू असा योगेश आपला षटकातला पुढचा चेंडू घेऊन आणि मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र तेवढेच चालाक पुष्कर नक्कीच पुढे गेले असते तर बाद होऊ शकले असते आणि मोठा धक्का मिळू शकला असता रॉकस्टार संघाला. पुन्हा एकदा धावचे धोण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आणि योगेश काय गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत कारण त्यांना माहीत आहे हे दोन महत्त्वाचे फलंदाज आहेत. जर ह्या फलंदाजांना बाद केलं तर आपण या सामन्यामध्ये जिंकण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढू शकतात आणि आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो. पुन्हा एकदा योगेश, आत्ता मात्र चांगला फटका आणि पंचांचा इशारा येतो. काय करतोय हा योगेश, नो चेंडू फेकतोय आणि पंचांचा इशारा नो, म्हणजे या चेंडूवरती तब्बल दोन धावा मिळणार आहेत आणि एक फ्री हिट सुद्धा राहणार आहे. धावसंख्या मात्र दोन ने वाढेल, धावसंख्या पोचते ती 26 धावीवरती. थोडीशी चुकी होते तिकडे योगेशकडून, नक्कीच फ्री हिट असणार आहे आणि पुष्कर यांना मात्र एक बोनस मिळालेला आहे या चेंडूवरती. पाहायचं आहे त्याचा पुरेपूर उपयोग करतोय का. एक संधी चालून आलेली आहे पुष्कर यांना, पाहायचं आहे संधीचं सोनं करतोय का. ह्याच संधीचं सोनं करणे गरजेचं असते आपल्या संघासाठी, चांगली धावसंख्या करण्यासाठी, कारण जरी झेलबाद झाला तरी नाबाद घोषित केला जाईल हे पुष्कर यांना माहिती आहे. नक्कीच चौकार षटकाराचा प्रयत्न करणार. पाहूया योगेश मात्र त्यांना रोखण्यात यशस्वी होत आहेत का. खूप सुंदर फटका, मी अगोदरच म्हटलं होतं पाहायचं आहे. प्रेक्षकांनी मात्र शहानिशा करून सांगायचं आहे. अमित पाटील धन्यवाद, रॉकस्टारचे मेंबर अमित पाटील यांचा मात्र इशारा येतोय, हा चौकार येतोय, धन्यवाद अमित. तर खूप सुंदर फटका, कृपया ग्राउंडमध्ये कोणी जायचं नाही रॉकस्टार मेंबर. तर चार धावांनी धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचेल ती 30 धावावरती. एक चुकी केली योगेश यांनी, नो चेंडू फेकला आणि त्याचं पाहतोच आपण रूपांतर होत आहे ते एक चौकारावरती. चला
चौकार असणार आहे. धावसंख्या चारने वाढली, धावसंख्या ती 30 धावा. तर ओमसाईचे मेंबर राजेश पाटील, प्रशांत घारत यांचं मात्र आगमन होते, खास हा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. लकी चॅम्प म्हटलं जाते ओमसाई संघासाठी. बायचा योगेश, आता मात्र चांगला फटका, नो मॅन्स लँडच्या क्षेत्रामध्ये जाईल, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल, चांगलं क्षेत्ररक्षण. यज्ञेश यांच्याकडून मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं होतं, धावचीचा धोका होता, मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या मात्र दोनने वाढेल, धावसंख्या पोहोचेल ती 32 धावीवरती, आणि 12 चेंडू आणि 18 धावा. आमचे स्कोरर आयुष घरत, ज्यांनी 8-9 रात्र कंटिन्यू नाईट क्रिकेट स्पर्धेची, आणि 2 नाईट ह्या म्हणजे कंटिन्यू 11 नाईट या स्पर्धेमध्ये स्कोरिंग करतायत न थांबता. खूप खूप धन्यवाद आयुष, उत्कृष्ट कामगिरी. तर वळूया पुन्हा एक सुमधुर संगीताकडे. डीजे सामना मात्र रोमांचकारी स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगणार, यात काही वाद नाही, कारण आता मात्र गोलंदाज येतोय, नवीन गोलंदाज रत्नेश नवीन गोलंदाज आहे. योगेश यांचे मात्र दोन्ही षटक संपलेलं आहे, तो एक आधार आहे रॉकस्टार संघासाठी, कारण योगेश यांचे दोन्ही षटक टाकून झालेले आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज आहे रत्नेश. तर रत्नेशवर हल्ला केला जातोय का पाहायचं आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. साई समर्थ संघासाठी हे करो या मरो स्थितीतला असलेला हा सामना. आताचा चेंडू खूपच सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पुढचं कामगिरी केली जाते ती यष्टी रक्षक अजय यांच्याकडून, एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. तर आता मात्र जर निर्धाव चेंडू गेले तर दडपण वाढणार आहे ते फलंदाजावरती, कारण ती 11 चेंडू आणि 18 धावा. थोडस जसजसा डॉट चेंडू जाणार तसतसं टार्गेट वाढणार, टेन्शन वाढणार. मात्र पाहायचं आहे रत्नेश पुन्हा एकदा. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, जो चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. 2 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, मला वाटते धावचीचा धोका आहे आणि नक्कीच बाद. दुसरी रन घेण्यासाठी काही गरज नव्हती, मात्र बाद होतोय. कारण त्यांना माहिती आहे आपल्या तंबूमध्ये एक प्रणय घरत नावाचा ब्रँडेड फटका आहे, ब्रँडेड खेळाडू आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या बळावर गोलंदाजीच्या बळावर तब्बल 2 सामने जिंकून दिलेले आहेत रॉकस्टार संघाला. आणि पुष्कर यांनी मात्र नक्कीच प्रणय यांना मैदानामध्ये बोलावलेलं आहे असं मला तरी वाटते, कारण सुयोग बाद होतोय. सुयोग बाद झाल्यानंतर प्रणय जातोय. सामना सुद्धा एक रोमांचकारी स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. 10 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी नाही, डिजिटल मार्फत मात्र आपण यूट्यूब लाईव्ह सामने पाहतोय. आणि ज्या प्रकारचे टी शर्ट असतील त्याच प्रकारचा स्कोरबोर्ड मात्र इथे आपल्याला दाखवला जातो. एक चांगला एक्सपेरिमेंट केलं जातंय अतुल घर तबली यांच्याकडून मात्र. पाहायचंय 10 चेंडू आणि 17 धावा. रत्नेश यांनी मात्र 2 चेंडू चांगले फेकलेले आहेत. आता मात्र प्रणय यांना सुद्धा चकवण्यात यश मिळवतोय रत्नेश. खूप सुंदर गोलंदाजी आपण पाहिलंय PPL स्पर्धेमध्ये. असेच चांगले गोलंदाज चांगले फलंदाज नावरूपाला आलेले आहेत नवीन नवीन. यूट्यूब लाईव्हचा एक फायदा असतो तो म्हणजे आपण आपली आपला जो सामना आहे तो कधीही आपण पाहू शकतात. हा एक यूट्यूब लाईव्हमुळे खूप महत्त्वाचा असं बदल झालेला आहे क्रिकेटमध्ये. त्यानंतर रील सुद्धा बनवले जातात. तर वाईट चेंडू फेकला जाईल,
दुर्दैव म्हटलं जाईल ते म्हणजे जुने जे क्रिकेट होतं, आज 32 वर्ष झाली आपल्या नाईट क्रिकेट स्पर्धेला, त्यावेळेपासून जर यूट्यूब लाईव्ह असतं असं त्यावेळेच्या फलंदाजांना वाटते की त्यांनीसुद्धा आपली फलंदाजी आपली गोलंदाजी आजही त्यांना पाहायला मिळालेली असती. मात्र दुर्दैव म्हटलं जाईल आणि आत्ताच्या क्रिकेटरचं मात्र सुदैव म्हटलं जाईल की ते कधीही आपली फलंदाजी गोलंदाजी पाहू शकतात या यूट्यूब लाईव्ह स्पर्धेमधून. विज्ञानात प्रगती होते, जसजशी प्रगती होते तसतसं आपण पाहतोय क्रिकेटमध्ये सुद्धा प्रगती होते. टेनिस क्रिकेट विश्वालासुद्धा एक चांगले सुगीचे दिवस आलेले आहेत. आताच आपण पाहिले असेल टेनिस क्रिकेट स्पर्धा जी ICC मार्फत मात्र BCCI थ्रू आयोजित केली होती. 8 चेंडू आणि 16 धावा टार्गेट आहे, 8 चेंडू आणि 16 धावा. जयदीप यांचं मात्र लक्ष असणार आहे या सामन्यावरती. आताचा चेंडू बॅटची कट चाकून जातोय, पाहायचा आहे चेंडूकडे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मिस होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. प्रत्येक वेळेला मी समालोचन करतो त्या प्रत्येक वेळेला सांगत असतो क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असते आपल्या संघाला जर सामना जिंकवायचा असेल. तुम्ही 11 फलंदाजाला फलंदाजी मिळू शकत नाही, तुम्ही 8 फलंदाज घ्या आणि 3 चांगले क्षेत्ररक्षक घ्या संघामध्ये आपल्या, नक्कीच क्षेत्ररक्षणावर सुद्धा आपण सामने जिंकू शकतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स हा असा एक खेळाडू आहे ज्याने क्षेत्ररक्षणाच्या बळावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. तर पाहायचा आहे रत्नेश पुन्हा एकदा, आत्ता मात्र पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नात प्रणय मात्र चुकतोय आणि पुष्कर यांचा प्लॅन थोडासा फ्लॉप होताना दिसतोय का पाहायचं आहे. आता मात्र समीकरण असणार आहे ते 6 चेंडू आणि धावा पाहिजे त्या 14. रत्नेश याच्यासाठी मात्र टाया झाल्या पाहिजे, उत्कृष्ट षटक फेकलेलं आहे, फक्त 4 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. एक नवखा गोलंदाज आहे आणि समोर चांगले फलंदाज प्रणय आणि पुष्कर सारखा फलंदाज, मात्र त्यांना सुद्धा जखडून ठेवण्यात यशस्वी झाला आहे तो हा गोलंदाज आणि आपल्या संघाला काय कमबॅक करून देतोय. पाहायचं आहे शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. रत्नेश यांनी जी मेहनत केलेली आहे षटकावरती त्याचं चीज होतंय का पाहायचं आहे साई समर्थ संघासाठी. कारण हा सामना जरी रॉकस्टार संघ हरतोय तरी त्यांना टेबलमध्ये काही फरक पडत नाही, ते 1 नंबर त्यांनी अगोदरच काबीज केलेला आहे. साई समर्थ संघासाठी मात्र खूप महत्त्वाचं असणार आहे हे षटक जर त्यांना ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल. नवीन गोलंदाज येईल आपला अंतिम षटक घेऊन, तो म्हणजे राहुल. 6 चेंडू आणि 14 धावा. पुष्कर मात्र सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. 6 चेंडू आणि 14 धावा पुष्करवर मात्र खूप आशा असणार आहेत. हॅलो, सॉरी सॉरी, रॉकस्टार संघ क्वालिफाय झालेला आहे अजूनही, कारण ह्यांचा एक सामना बाकी आहे. जर शिवसाई सोसायटी हा सामना जर जिंकेल तर 3-3 गुण होतील आणि 3-3 गुण झाल्यानंतर मात्र बॉलआउट केला जाईल. तर रॉकस्टार संघासाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा सामना असणार आहे. क्षमा करावी, थोडीशी माहितीमध्ये चुकीची माहिती दिली गेली माझ्याकडून, क्षमस्व. आणि रॉकस्टार ग्रुपनेसुद्धा याची नोंद घ्यायची आहे की जर शिवसाई संघ हा पुढचा सामना जिंकेल तर शिवसाई संघाचे 6 पॉईंट आणि रॉकस्टार संघ जर आतापर्यंत 6 पॉईंट झालेले आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा हा सामना जिंकणे 1 नंबरसाठी गरजेचं आहे. समीकरण वाढलेलं आहे, 5 चेंडू आणि 14 धावा आणि महत्त्वाचा गडी बाद झालेला आहे तो म्हणजे पुष्कर. नवीन गेलेला फलंदाज म्हणजे हिमांशु. आता मात्र प्रणय यांना स्ट्राईकवर राहणे गरजेचं असणार आहे. राहुल खूप सुंदर चेंडू आणि अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तेथे. रोहन यांच्याकडून मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, नक्कीच 4 धावा वाचवले आहेत. गोपाल सोनी यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. रोहन यांच्याकडून काय क्षेत्ररक्षण होते अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, नक्की 4 धावा चाललेल्या आहेत. इंज्युर्ड आहेत
महेश पाटील आहे, सॉरी महेश पाटील यांनी यायचं आहे. महेश पाटील राहुल मात्र आपल्या संघाला चांगला कमबॅक करून देतोय या सामन्यामध्ये. काय गणित चुकते, अगोदर रत्नेश यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत राहुल सुद्धा अप्रतिम असं गोलंदाज करतोय. आता मात्र समीकरण होते 3 चेंडू आणि 13 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा ठरणार आहे रॉकस्टार संघासाठी. राहुल आणि हा चेंडू मी म्हटलं होतं महत्वाचा ठरणार आहे, दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार होता. आणि प्रणय मात्र हा चेंडू उंच भिरकावून देतोय षटकार. ह्या षटकारानंतर मात्र समीकरण बदलते, प्रणय आपल्या संघाला कमबॅक करून देतोय आणि चेंडू असतील ते 2 धावा पाहिजेत, त्या 7. 2 चेंडू आणि 7 धावा. समोर फलंदाज आहे प्रणय, पुन्हा एकदा आपल्या संघाला विजय संपादन करून देतोय का पाहायचं आहे, कारण या अगोदर त्यांनी आपल्या फलंदाजीच्या बळावर आणि गोलंदाजीच्या बळावर सुद्धा सामना जिंकून दिलेला आहे. या स्पर्धेमध्ये रॉकस्टारसाठी मात्र लकी चॅम्प ठरतोय प्रणय. 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्यायचं आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा काढायच्याच आहेत. दडपण दडपण वाढणार नक्कीच या चेंडू नंतर राहुल वरती, कारण हा चेंडू एक सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलेला आहे आणि तोच फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आहे प्रणय. 2 चेंडू आणि 7 धावा, खूप महत्वाचा ठरणार आहे हा चेंडू. कमबॅक केलेला आहे प्रणय यांनी, पाहायचं आहे ह्या चेंडूवरती काय करतोय. आत्ताचा चेंडू पुन्हा एक चांगला कमबॅक करून देतोय राहुल, उत्कृष्ट चेंडू. जरी ह्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव आली असते तरी रॉकस्टार संघाला चान्सेस होते. आता मात्र वाईड चेंडू आणि नो चेंडू, ह्याच ह्या सामन्याचा पारड रॉकस्टारच्या बाजूने झुकू शकतो. 1 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत, ह्या धावा सुद्धा झालेल्या आहेत मित्रांनो. 1 चेंडूमध्ये 7 धावा सुद्धा झालेल्या आहेत, 3 चेंडूमध्ये 19 धावा झालेल्या आहेत. याच मैदानावरती आपण पाहिलं असेल दिनेश खरत उर्फ पप्प्या यांनी 3 चेंडूमध्ये 19 धावा पटकावलेल्या आहेत, तर 1 चेंडूमध्ये 7 धावा सुद्धा होऊ शकतात. फक्त थोडी नशिबाची साथ गरजेची असते, पाहायचं आहे ही नशिबाची साथ रॉकस्टारला मिळते का की साई समर्थला मिळते. साई समर्थचा संघ या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवणार आहे जर हा सामना विजयी होतो. 1 चेंडूमध्ये जर 7 धावा झाल्या नाही तर साई समर्थचा संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवेल, मात्र त्यांना पुढच्या सामन्यासाठी अवलंबून राहावं लागणार आहे. तर पाहायचं आहे या दरम्यानचा चेंडू, मात्र उत्कृष्ट चेंडू हाताळतो राहुल. प्रणय मात्र आपल्या संघाला विजय संपादन करून देण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरतोय, चांगली खेळी केली होती. जयदीप मात्र खूप खुश होताना दिसतोय नक्कीच, कारण त्यांना माहिती आहे आपण आणि प्रदीप उर्फ हगी आनंदामध्ये उड्या मार